कोल्हापुरातील सुप्रसिद्ध राजाभाऊ भेळच्या मालकावर तिघांकडून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न, फुकट खाण्याच्या कारणावरून खाऊगल्लीत वादाची घटना 8 दिवसांपूर्वी घडली होती। त्यावेळी पाचगाव परिसरातील तरुणांना व्यावसायिकांनी चोप दिला होता। आज पुन्हा अभिषेक सरदार, गणेश इलगट्टी, प्रथमेश गायकवाड या तरुणांनी खासबाग परिसरात शस्त्रांद्वारे दहशत निर्माण करत राजाभाऊ भेळचे मालक रवींद्र शिंदे यांच्यावर हल्ला केला। सुदैवाने ते यातून बचावले, मात्र या हल्लेखोरांना स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला। यापैकी दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आलंय। मी दत्तात्रय नाळे, पोलीस निरीक्षक राजवाडा पोलीस स्टेशन। राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिरजकर तिपटीला लागून बाजूला एक खाऊ गल्ली आहे। खाऊ गल्लीमध्ये राजाभाऊ भेळवाले म्हणून एक प्रसिद्ध भेळीचे दुकानदार आहेत। त्यांच्या दुकानामध्ये एक 4-5 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेस दुधार भेळ खाण्यावरून काही मुलांशी किंवा तिथं दगड, म्हणजे ते दारू पिऊन असताना दगड दुकानाच्या दिशेने मारला म्हणून वाद झाले होते। तर त्यामध्ये त्या मुलांना तिथल्या जमलेल्या पब्लिकने वगैरे मारहाण केली होती। त्यामध्ये प्रथमेश गायकवाड हा एक 5 गावचा आरोपी आहे आणि त्याने ते त्याला ते मारहाण झाली ती यांच्या राजाभाऊच्या सांगण्यावरून झाली असं म्हणजे मनात गृहित धरून त्यांनी आज तो त्याच्या मित्रासोबत तिथं आला भेळ खाण्याचं नाटक करून अचानक त्यांच्यावर म्हणजे चाकूने वार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशी फिर्याद भेळ व्यापाऱ्यांनी दिलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून माझ्या पोलिसांनी आता गुन्हा दाखल करतोय। त्यातले 2 आरोपी पब्लिकने त्यांना थोडी मारहाण केलेली आहे, तर त्यांना मेडिकल करून ताब्यात घेत आहोत। ठीक आहे।